Hello everyone. Today we are here to discuss our next topic or last topic of our agriculture chemistry, that is protection of plants, in which we have to discuss different types of fungicides or insecticides, pesticides or some artificial or chemical methods which is used to protect our plant. Okay, then protection of plant. To get maximum yield, crop have been protected from pests, disease and weeds. जर आपल्याला जास्त प्रमाणात उत्पन्न हवं असेल तर आपल्याला ते प्लांट कशापासून प्रोटेक्ट करावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे जे काय पेस्ट कंट्रोल पेस्ट आहेत त्यापासून किंवा काही डिसीज आहेत आणि वीड्स जे वेगवेगळ्या प्रकारचे गवत वगैरे जे म्हणतो आपण त्याच्यापासून. लॉस of about 35%, 40% due to harmful animals, 12% due to disease and 9% due to weeds. म्हणजे 1% मध्ये अप्रॉक्सिमेट जर पाहिलं तर ॲनिमलमुळं 40% लॉस होऊ शकतो आपल्या ईल्डवरती, त्याचा इम्पॅक्ट ईल्डचा. 12% हा डिसीजमुळं लॉस होऊ शकतो, 9% वीड्समुळे लॉस होऊ शकतो. इन्सेक्ट्स अँड फंजाय अटॅक्स ऑन सीड्स ड्युरिंग जर्मिनेशन अँड स्टोरेज ऑफ फूड्स. म्हणजे काही कीटक किंवा जे बुरशी ज्याला आपण म्हणतो ते मोस्टली जर्मिनेशन पिरियड म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बियाणं लावतात त्यावेळेस आणि ज्यावेळेस स्टोअर केलेलं असतं त्या पिरियडमध्ये जास्त अटॅक करतात. सच अ सिग्निफिकंट लॉस इज रिड्यूस बाय पेस्ट मॅनेजमेंट, देअर फॉर पेस्ट कंट्रोल इज इसेन्शियल. हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट कंट्रोल. पेस्ट कंट्रोलचं जे काही पेस्ट आहेत इन्सेक्ट आहेत त्यांचं कसं कंट्रोल केलं पाहिजे त्याचं आपण थोडक्यात पाहूया. नॅचरल कंट्रोल अँड अप्लाइड कंट्रोल. नॅचरलमध्ये परत सब टाईप क्लायमेट, टोपोग्राफिक फीचर, इन्सेक्ट्स ॲज अ स्प्रे, डिसीज ऑफ इन्सेक्ट्स. देन अप्लाइड कंट्रोल मेकॅनिकल, कल्चर अँड बायोलॉजिकल अँड केमिकल. दीज आर द अप्लाइड कंट्रोल्स. ओके, देन फर्स्ट वन नॅचरल कंट्रोल. नॉन मॅन्युप्युलेटेबल इन्व्हायरमेंट, क्लायमेट झोन, नॅचरल पेस्ट अँड प्रिडेटर्स, बॅक्टेरियल, फंगल, व्हायरल डिसीज ऑफ पेस्ट. दीज आर द सम नॅचरल कंट्रोल. देन अप्लाइड कंट्रोल मेकॅनिकल कंट्रोल म्हणजे तुम्ही हे करू शकता. मेकॅनिकल कंट्रोल कसं इमेजमध्ये दिसतंय तुम्हाला, कंट्रोल पेस्ट थ्रू कॅचिंग अँड किलिंग, प्रोटेक्टिंग ट्रीज बाय ट्रीज हँडलिंग, कटिंग अँड बर्निंग ऑफ डिसीज प्लांट, फ्लोडिंग फील्ड टू इम्प्रूव अनॅरोबिक कंडिशन, प्रोव्हाइडिंग लाईट टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीज. म्हणजे तुम्ही जे काही इन्सेक्ट वगैरे असतील ते किंवा मग जेवढं इन्फेक्टेड बाग आहे इन्फेक्टेड प्लांट्स आहेत ते सेपरेट करून पण तुम्ही मेकॅनिकल कंट्रोलमध्ये तुमचे जे ईल्ड आहे ते इन्क्रीज करू शकता किंवा जे क्रॉप आहे ते व्यवस्थित सेफ ठेवू शकता. देन कल्चरल प्रॅक्टिसेस, प्लगिंग टू एक्सपोज सॉइल टू सनशाईन अँड नॅचरल एनिमीज, टू किल द पेस्ट अँड ऑर्गॅनिझम्स बाय क्रॉप रोटेशन, व्हेरिएशन द टाईम ऑफ प्लांटिंग, हार्वेस्टिंग सो दॅट ससेप्टिबल पिरियड ऑफ क्रॉप is over by time of pest or disease attack. Application of fertilizer and manure. Cultural practices जे जुन्याच मेथड तुमच्या तुम्ही नांगरणी वगैरे करता शेतामध्ये ते कशासाठी, तर जी लाईफ सायकल पेस्टची वगैरे ती ब्रेक करण्यासाठी. जर एखाद्या पेस्टची लाईफ सायकल नांगरणी वगैरे केली तुम्ही तर ती ब्रेक होऊ शकते. नंतर क्रॉप रोटेशन, कुठल्या पिकानंतर कुठलं वेगळं एकाच टाईपचं पीक घेण्यापेक्षा वेगवेगळे पिकं जर घेतले, क्रॉप रोटेशन जर केलं तरी तुमच्या पेस्ट कंट्रोल किंवा जे इन्सेक्ट किंवा फंजाय असेल याच्यावरती कंट्रोल येईल. किंवा जो टाईम आहे ज्या आता एखादा जर प्लांट असेल किंवा आपलं पीक जे ज्याला क्रॉपिंग प्लांट आपण त्या पर्टिक्युलर एखाद्या पिरियडमध्ये जर त्याच्यावरती डिसीज येत असेल तर तो पिरियड सोडून नंतर प्लांटेशन वगैरे करणं किंवा हार्वेस्टिंगची हार्वेस्टिंग पिरियड जो तो चेंज करून आणि फर्टिलायझर मॅन्युअर अप्लाय करून सगळं तुम्ही जे पेस्ट कंट्रोल किंवा डिसीजवरती बऱ्यापैकी मात करू शकता. देन बायोलॉजिकल कंट्रोल,
In this pest control, you know, introduction of natural enemies of insects and pests include parasites and predators. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आता फॉर एक्झाम्पल काही कीटक जे आहेत, आता कीटक खाणारे काही पक्षी असतील किंवा आणखी काही घटक असतील, ते जर आपण नॅचरली म्हणजे पक्षी वगैरे येण्यासाठी जर आपण हे केलं तर ते काय करणार, तिथले पिकातले येऊन कीटक खाणार, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट आपल्या ईल्डवरती पण होईल. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बायोलॉजिकल म्हणजे जो एखादा पेस्टचा एनिमी असेल तो तुम्ही तिथं हे करायचा, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय होईल तुमच्या ईल्डवरती होईल. देन केमिकल कंट्रोल, सो मेनी केमिकल्स यूज टू कंट्रोल पेस्ट, दोज केमिकल्स मे नॉट अफेक्ट फोटोटॉक्सिसिटी इफेक्ट ऑन ॲनिमल, पोल्युशन इफेक्ट, परसिस्टन्स ऑफ केमिकल रेसिड्यूज ऑन क्रॉप. अशा पद्धतीचे केमिकल वापरायचे की ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या ह्युमन बिंगच्या लाईफवरती किंवा मग ॲनिमलवरती होणार नाही, म्हणजे अशा पद्धतीचे केमिकल यूज करून सगळं तुम्ही कंट्रोल जे पेस्ट किंवा डिसीज आहे ते कंट्रोल करू शकता. देन पेस्टिसाइड्स ए केमिकल यूज टू कंट्रोल ऑफ इन्सेक्ट प्लांट पॅथोजन अँड वीड्स. ओके, देन पेस्टिसाइड्स हॅव बीन डिवायडेड इन टू फॉलोइंग ग्रुप्स. ॲस्केरिसाइड्स मीन्स टू कंट्रोल माइट्स, स्टिक्स एक्सेट्रा, स्पायडर लाईक, म्हणजे हे जे कीटक आहेत स्क्रीनवर दिसतात त्या टाईपचे कीटक कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला हे पर्टिक्युलरचे पेस्टिसाइड्स तुम्ही यूज करू शकता. देन ॲलिगोसाइड्स ॲल्गी किंवा ॲक्वॅटिक व्हेजिटेशन जे ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ॲलिगोसाइड्स वापरू शकता. देन आर्बोरोसाइड्स आर्बोरल और बुरशी व्हेजिटेशन, म्हणजे बुरशी वगैरे होत असेल तर आर्बोरोसाइड्स जे आहेत ते वापरू शकता. देन अँटीसेप्टिक्स कंट्रोल मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम कंट्रोल करण्यासाठी तुम्ही अँटीसेप्टिक्स यूज करायचे. देन बॅक्टेरियासाइड्स इफ यू हॅव टू कंट्रोल बॅक्टेरिया अँड बॅक्टेरियल डिसीज वी कॅन यूज ए बॅक्टेरियासाइड्स. सम लिमॅसाइड्स और मोलोसाइड्स, मोलुस्कास, स्नेल्स, गॅस्ट्रोपोड्स हे कंट्रोल करण्यासाठी तुम्ही हे मोलोसाइड्स किंवा लिमॅसाइड्स वापरू शकता. देन निमॅटोसाइड्स कंट्रोल निमॅटोड्स लाईक वर्म्स, म्हणजे जे आळी वर्गीय जे आहेत निमॅटोड सारखे वर्म सारखे आहेत ते तुम्ही कंट्रोल करण्यासाठी निमॅटोसाइड्स यूज करू शकता. देन झूसाइड्स कंट्रोल रोडेंट्स लाईक रॅट्स, माईस अँड अदर ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल रॅट, चिंपा, स्क्वेरल, माऊस, क्रॉपर, बेवर यासारखे जे ॲनिमल्स आहेत ते करण्यासाठी म्हणजे ते त्यासाठी आपण झूसाइड्स यूज करू शकतो. देन इन्सेक्टिसाइड्स कंट्रोल हार्मफुल इन्सेक्ट्स. देन फंगिसाइड्स प्लांट डिसीज कॉज बाय व्हेरियस फंजाय, फॉर दॅट वी कॅन यूज फंगिसाइड्स देन हर्बिसाइड टू कंट्रोल वीड्स, वेगवेगळे जे वीड्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी आपण हर्बिसाइड्स यूज करू शकतो. देन इन्सेक्टिसाइड्स एक केमिकल, आता हे जे आपण फंगिसाइड इन्सेक्टिसाइड वगैरे काय पाहिले तेच आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. केमिकल यूज टू कंट्रोल डॅमेज फ्रॉम इन्सेक्ट बाय पॉयझनिंग देम थ्रू ओरल इंजेक्शन, स्टमक पॉयझन और बाय कॉन्टॅक्ट और बाय फ्युमिगंट्स ॲक्शन थ्रू द इयर. म्हणजे तुम्ही केमिकल अशा पद्धतीने यूज करू शकता की जे डायरेक्ट तुमचे जे डिसीज असेल किंवा कीटक असेल, जूज असतील म्हणजे उंदीर वगैरे असेल त्यांच्यावरती स्टमक पॉयझन असेल डायरेक्ट कॉन्टॅक्टनी किंवा त्याचं फ्युमिगंटच्या थ्रू, जे फ्युम्स आहेत त्याच्या थ्रू त्याला काहीतरी इम्पॅक्ट होईल त्याच्यावरती, ते हे करून तुम्ही म्हणजे त्याला आपण त्या क्लासला इन्सेक्टिसाईड कन्सिडर करू. क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाईड्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ ॲक्शन. आता नक्की इन्सेक्टिसाइडचं मोड ऑफ ॲक्शन म्हणजे कशावर इम्पॅक्ट करतो त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. स्टमक और इंटरनल इन्सेक्टिसाइड्स, म्हणजे स्टमकवरती आणि इंटरनल ह्याच्यावरती जे त्याला स्टमक और इंटरनल इन्सेक्टिसाइड्स. देन कॉन्टॅक्ट और एक्सटर्नल इन्सेक्टिसाइड, म्हणजे कॉन्टॅक्ट आला तरी ते जे इन्सेक्ट आहे तुमचं ते डाय होऊ शकतं, त्यावेळेस तू त्या टाईपच्या ह्याला पण काय कॉन्टॅक्ट और एक्सटर्नल इन्सेक्टिसाइड. फ्युमिगंट्स इन्सेक्टिसाइड्स सच अ टाईप फ्युमिगंट्स हॅविंग फ्युम्स व्हेन कॉन्टॅक्ट विथ अवर इन्सेक्ट गेट डाय, सच अ टाईप ऑफ इन्सेक्टिसाइड इज फ्युमिगंट इन्सेक्टिसाइड. देन ॲट्रॅक्टंट्स इन्सेक्टिसाइड्स, काय ॲट्रॅक्टंट्स बा
तुम्ही पिकामध्ये वगैरे ट्रॅप लावता का? मग ते ट्रॅप लावता म्हणजे ते अट्रॅक्ट करतात त्या ट्रॅपकडे, म्हणजे ते अट्रॅक्टंट इन्सेक्टिसाइड्स त्या पद्धतीचे पण असतात. रिपेलंट्स इन्सेक्टिसाइड्स म्हणजे ते लावल्यानंतर तिथं कीटक वगैरे तुमचे जे इन्सेक्ट्स आहेत ते जास्त येत नाहीत. देन स्टमक और इंटरनल इन्सेक्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स विच आर इटन बाय इन्सेक्ट्स नोन ॲज स्टमक और इंटरनल इन्सेक्टिसाइड्स. म्हणजे जे इन्सेक्टिसाइड स्टमकमध्ये जाईल किंवा जे खाल्ल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट होईल त्याचा आपण कशामध्ये, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम अँड लेड आर्सेनेट विच कंट्रोल पेस्ट लाईक इलवर्म अँड स्पायडर माइट्स. इलवर्म किंवा स्पायडर माइट्ससाठी हे तुम्ही स्टमक इंटरनल इन्सेक्टिसाइड्स यूज करू शकता. अप्लाइड टू पार्ट ऑफ क्रॉप विच इज फूड फॉर पेस्ट, म्हणजे हे जे स्टमक और इंटरनल इन्सेक्टिसाइड आहे अशा पार्टला अप्लाय करायचं की जे तुमच्या इन्सेक्टचं काय असेल फूड म्हणून, इन्सेक्ट फूड म्हणून यूज करत असेल त्या पार्टला अप्लाय करायचं प्लांटच्या. आयोनायझेबल आयोनिक ऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑल्सो यूज मे बी यूज इन द फॉर्म ऑफ डस्ट स्प्रे ग्रॅन्युल्स पॅलेट्स. म्हणजे तुम्ही ग्रॅन्युल्स किंवा स्प्रेच्या फॉर्मॅटमध्ये किंवा ग्रॅन्युलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा पॅलेटच्या फॉर्मॅटमध्ये पण हे इन्सेक्टिसाइड्स यूज करू शकता. देन कॉन्टॅक्ट ऑर एक्सटर्नल इन्सेक्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स विच किल्स इन्सेक्ट बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल कॉन्टॅक्ट कॉल्ड कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड. ज्याचा आणि इन्सेक्टचा एक्सटर्नल कॉन्टॅक्ट आला तरी ते इन्सेक्ट मरू शकतं, अशा टाईपच्या इन्सेक्टिसाइडला आपण काय कन्सिडर करतो, कॉन्टॅक्ट ऑर एक्सटर्नल इन्सेक्टिसाइड. दिस पेनिट्रेट इन टू ब्लड डायरेक्टली थ्रू स्पेरिकल्स और रेस्पिरेटरी सिस्टीम अँड किल्स द पेस्ट. म्हणजे डायरेक्टली रेस्पिरेटरी सिस्टीमवर ते अटॅक करतं कॉन्टॅक्ट आला तरी, किंवा ब्लड थ्रू पण पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती पण कॉलॅप्स डाय होऊन जातं तुमचं ते इन्सेक्ट. फॉर एक्झाम्पल BHC, DDT, निकोटीन, पायरेथ्रम, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस कॉन्टॅक्ट ऑर एक्सटर्नल इन्सेक्टिसाइड. देन फ्युमिगेंट्स इन्सेक्टिसाइड्स, दोज इन्सेक्टिसाइड्स एक्झर्ट देअर ॲक्शन इन गॅसियस स्टेट नोन ॲज फ्युमिगंट्स. गॅसियस स्टेटमध्ये ज्याचे ॲक्शन म्हणजे फ्युम्स तयार होत असतील त्या स्टेटमध्येच ते काय असेल तुमचं हार्मफुल असेल त्या इन्सेक्टसाठी, त्या टाईपच्या इन्सेक्टिसाइडला आपण फ्युमिगंट्स इन्सेक्टिसाइड कन्सिडर करतो. दे अप्लाय टू प्लांट इन इन्क्लोज्ड स्पेस ऑर ग्रीन हाऊस बुशेस ट्रीज अंडर टेंट्स. फॉर एक्झाम्पल लिक्विड निकोटीन, नॅप्थॅलिन, क्लोरोपिक्रिन, मिथाईल अलाइल क्लोराईड, CS2, मिथाईल ब्रोमाइड एक्सेट्रा, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्युमिगंट्स. इफेक्टिव अगेन्स्ट इन्सेक्ट्स, स्केल इन्सेक्ट्स, नेमॅटोड्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दीज फ्युमिगंट्स आर इफेक्टिव अगेन्स्ट स्केल इन्सेक्ट, नेमॅटोड्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. फ्युमिगंट्स आर टॉक्सिक अँड पॉयझनस. आर्सेनिक सल्फर BHC ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ फ्युमिगंट्स. सम अनदर एक्झाम्पल्स ऑफ फ्युमिगंट्स दॅट इज आर्सेनिक सल्फर BHC. ओके, देन दीज आर ॲज यू कॅन सी इन दिस इमेज फ्युमिगंट्स आर अप्लाय ऑन क्रॉप और सम अनदर एरिया. देन अट्रॅक्टंट्स, केमिकल सबस्टन्स विच अट्रॅक्ट्स इन्सेक्ट बाय ऑल्फॅक्टरी स्टिम्युलेशन कॉल्ड अट्रॅक्टंट्स. म्हणजे त्या स्मेलने वगैरे स्टिम्युलेट होऊन ते जे तुमचं इन्सेक्ट आहेत ते अट्रॅक्ट होतात पा त्या केमिकलकडे. मिक्सचर ऑफ 9 parts ऑफ जिरॅनिओल अँड 1 part ऑफ युजिनॉल ॲक्ट्स ॲज अट्रॅक्टंट्स फॉर जॅपनीज बीटल अडल्ट्स. म्हणजे जॅपनीज बीटल अडल्ट्स टाईपचं जे इन्सेक्ट आहे, म्हणजे हा जो इन्सेक्ट आहे ह्या जिरॅनिओल अँड युजिनॉलच्या मिक्सचरकडे अट्रॅक्ट होतो बा. मेटालडिहाइड इज यूज अट्रॅक्टंट्स फॉर स्नेल्स अँड स्लग्स. स्नेल्स अँड स्लग्ससाठी मेटालडिहाइड या टाईपचे अट्रॅक्टंट्स यूज करू शकतो. हे अट्रॅक्टंट्स इमेजेस कसे अट्रॅक्ट होऊ शकतात. देन रिपेलंट्स, दीज आर माइल्डली पॉयझनस और इन्सेक्टिसाइड्स विच मेक फूड और लिविंग कंडिशन अनअट्रॅक्टिव फॉर इन्सेक्ट. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो रिपेलंट क्रीम, मॉस्किटो कॉइल्स, मॉथबॉल्स, टॅबलेट्स फॉर प्रोटेक्टिंग स्टोर ग्रेन्स, स्मोक्स जनरेटर्स एक्सेट्रा.
दीज आर द रिपेलंट्स, म्हणजे तुम्ही जे स्टोअर केलेलं धान्य आहे त्यासाठी सगळं काही रिपेलंट्स यूज करता, मग बोरिक ॲसिड सारखं असेल किंवा काय जनरली, किंवा मग मॉस्किटो वगैरे, मॉस्किटो कॉईल जे रिपेलंट म्हणूनच ॲक्ट होतं, जे इन्सेक्ट आहेत मच्छरसारखे मॉस्किटोज आहे ते रिपेल करण्यासाठी तुम्ही हे रिपेलंट्स यूज करता. देन ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर अँड सोर्स ऑफ सप्लाय इन्सेक्टिसाइड्स आर क्लासिफाईड इन टू इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड्स, नॅचरली ऑकरिंग इन्सेक्टिसाइड्स विच इज हॅविंग प्लांट ओरिजिन अँड सिंथेटिक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड्स. देन इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड्स दे आर जनरली ॲक्ट्स ॲज अ स्टमक पॉइजन. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन लेड आर्सेनेट, हे पहिलं इन्सेक्टिसाइड आहे. हे पर्टिक्युलरली जे इन्सेक्टिसाइड आहेत त्यांचं नाव असेल किंवा त्यांचं केमिकल फॉर्म्युला, त्यांचं स्ट्रक्चर हे तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं मोस्टली. इनऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइडचे एक्झाम्पल्स किंवा लेड आर्सेनेटचं स्ट्रक्चर किंवा त्याचं फॉर्म्युला काय, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इट इज स्टील एम्प्लॉइड फॉर कॉटन इन्सेक्ट्स. हे जे कॉटन इन्सेक्ट जे म्हणजे जे कापसावरती मोस्टली होतं ते कॉटन इन्सेक्ट यूज फॉर कंट्रोल कोडलिंग मॉथ चिविंग इन्सेक्ट्स इन स्ट्रॉंग अल्कलाइन वॉटर इट अंडरगोज फॉलोइंग रिएक्शन प्रोड्यूसेस प्लांट बर. ओके, लेड आर्सेनेट ज्यावेळेस वॉटर बरोबर ट्रीट करता त्यावेळेस तुम्हाला रिॲक्शनचं असं काही नेसेसरी नाही की तुम्ही इथं रिॲक्शन फेकेल पाहिजे, फक्त जनरल त्यांनी एक्झाम्पल्समध्ये दिले. देन कॅल्शियम आर्सेनेट हॅविंग फॉर्म्युला Ca3AsO4 2 4 CaOH 2. इट इज अ व्हाईट स्पायरिंग सोल्युबल सबस्टन्स. इट कंटेन्स 40% आर्सेनिक. यूज फॉर सर्टन कॉटन इन्सेक्ट अँड कोडलिंग मॉथ कंट्रोल. हे जे इन्सेक्ट दिसतात त्याच्यावरती कॅल्शियम आर्सेनेट हे इफेक्टिव्ह असेल. देन पॅरिस ग्रीन हॅविंग फॉर्म्युला Ca3CO2 Cu copper + 3 Cu AsO2 2. इट इज अ कॉपर ॲसिटो आर्सेनेट. इट इज जनरली यूज्ड ॲज अ डस्ट पावडर. म्हणजे हे जे पॅरिस ग्रेन हे डस्ट पावडर म्हणून मोस्टली यूज केलं जातं. इट कॅन बी मिक्स्ड विथ बोरडेक्स मिक्सचर बट नॉट विथ लाईम सल्फर. प्रिकॉशन घ्यायला सांगितलं बोरडेक्स मिक्सचरमध्ये यूज करू शकतो पण लाईम सल्फरमध्ये नाही. यूज अगेन्स्ट कोडलिंग मॉथ, पोटॅटो बीटल्स, सरफेस फिडलिंग फिडिंग लिव्ज. हे जे पॅरिस ग्रीन हे सरफेस फिडलिंग लिव्ज असेल किंवा पोटॅटो बीटल्स किंवा कोडलिंग मॉथ जे येतं यांच्या अगेन्स्ट यूज केलं जातं. देन फ्लोराईड्स आर हायली टॉक्झिक इन नेचर अँड यूज ॲज अ डस्ट. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन सोडियम फ्लोराईड्स कंटेन 45% फ्लोरिन. यूज अगेन्स्ट कॉक्रोचेस चिविंग लाईस. म्हणजे हे सोडियम फ्लोराईड जे ते कॉक्रोचेस किंवा चिविंग लाईसच्या अगेन्स्ट यूज करू शकता तुम्ही. सोडियम फ्लोरो सिलिकेट्स विच इज यूज इट कंटेन्स 60.6% फ्लोरिन अँड इट इज यूज ॲज अ मॉथ प्रूफिंग. देन सोडियम फ्लोरो ॲल्युमिनेट हॅविंग 54.2% फ्लोरिन. इट इज यूज ॲज अ स्टमक पॉइजन स्प्रे अँड डस्ट ऑल्सो. देन नॅचरली ऑकरिंग इन्सेक्टिसाइड्स प्लांट ओरिजिन विच इज हॅविंग प्लांट ओरिजिन. म्हणजे जो सोर्स ॲक्च्युली ह्या इन्सेक्टिसाइडचा तो काय, प्लांटपासून मोस्टली जे बनवले असतील ते आपण नॅचरली ऑकरिंग इन्सेक्टिसाइड कन्सिडर करतो. निकोटिनाइड्स निकोटीन हा त्याचं हे असेल स्ट्रक्चर, निकोटीनचं तुमचं असं असेल दिलेल्या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम टोबॅको लिव्ज. निकोटीन म्हणल्यानंतर त्याचा सोर्स काय तुमचा मोस्टली टोबॅको लिव्ज. प्रॉपर्टीज कलरलेस ओडरलेस लिक्विड सोल्युबल इन वॉटर इथर अल्कोहोल क्लोरोफॉर्म पेट्रोलियम ऑइल. दिस निकोटीनाइड्स निकोटीन जे ते इथर अल्कोहोल क्लोरोफॉर्म पेट्रोलियम ऑइलमध्ये सोल्युबल असेल. यूज कशासाठी करणार याचा, कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड ॲज अ कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड फ्युमिगंट्स पेरलेस द नर्व पॅरलेस इज द नर्वस सिस्टीम ऑफ इन्सेक्ट अँड कॉजेस डेथ. म्हणजे हा कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड अँड फ्युमिगंट्स म्हणून यूज केलं जातं याच्या म्हणजे हे निकोटीन तर ते नर्वस सिस्टीमवर ते अटॅक करतं बघ मोस्टली. देन
पायरेथ्रोइड्स जे पायरेथ्रम पासून हे करतं, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवर दिसते. प्रॉपर्टीज काय, एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ग्राउंड फ्लॉवर्स डस्ट कॉन्सन्ट्रेट्स विथ नॉन होलाटेल सॉल्वंट्स आर यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड्स. यूजेस काय, टू कंट्रोल द हार्मफुल इन्सेक्ट कॉन्टॅक्ट पॉइजन इन कॉक्रोचेस रिझल्ट इन टू पॅरालिसिस. म्हणजे कॉन्टॅक्ट पॉइजन म्हणून, म्हणजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड म्हणून पण, म्हणजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइडमध्ये हे यूज केलं जातं. वाईडली यूज टू कंट्रोल ॲफिड्स ॲसिड्स हाऊसहोल्ड इन्सेक्ट. फाईन पावडर इज मोर रॅपिड इन ॲक्शन. ओके, अँड नेक्स्ट वन रोटेनॉइड्स. फॉर एक्झाम्पल रोटेनॉन प्रॉपर्टीज, एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम फाईनली ग्राउंड प्लांट मटेरियल्स विथ इथर ऑर क्लोरोफॉर्म क्रिस्टल्स फ्रॉम अल्कोहोल. इट इज इन्सोल्युबल इन वॉटर. यूजेस काय त्याचे, इट्स ॲक्ट्स ॲज अ कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड्स. स्टमक पॉइजन्स वाईडली यूज टू कंट्रोल ॲफिड्स ट्रिप्स अँड कॅटरपिलर्स. रोटेनॉन अँड ऑदर कंपाऊंड्स आर मोर टॉक्झिक टू इन्सेक्ट फिश कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स ऑल्सो. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस इन्सेक्टिसाइड्स आर नॅचरल ऑकरिंग वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.